आहे। उद्धव ठाकरे आज संध्याकाळी जालन्यात जाणार आहेत। 5 वाजताच्या फ्लाइटने ते जालन्यासाठी रवाना होणार आहेत। तर आज संध्याकाळी आता उद्धव ठाकरे जालन्यात अंतरावली सराटी या ठिकाणी आंदोलकांवर जो लाठीचार्ज झालेला होता त्या आंदोलकांची भेट घेणार आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहेत। अधिकची माहिती आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून घेऊया। कृष्णात, आता उद्धव ठाकरे सुद्धा अंतरावलीत जाणार आहेत, काय अधिकची माहिती आहे? प्रतीक, कालच्या मराठा आंदोलकांवर केलेल्या मारहाणीनंतर आता राजकारण देखील पेटू लागलेलं आहे। शरद पवार यांच्यानंतर उद्धव ठाकरे देखील अंबड आणि अंतरवली सराटी या गावांना भेट देणार आहेत आणि लाठीमारामुळे जे जखमी झालेले मराठा समाजातले कार्यकर्ते आहेत त्यांना जाऊन अंबड शासकीय हॉस्पिटलमध्ये जाऊन ते भेटणार आहेत। काल पोलिसांनी केलेल्या लाठीमारामुळे मराठा समाजात तणावाचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झालेलं आहे। एक संतप्त भावना जी आहे ती पोलिसांच्या विषयी निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे देखील आज संध्याकाळी 5 वाजताच्या फ्लाईटने रवाना होतील। आज सकाळी त्यांचा कार्यक्रम आहे बांद्रा इथं रंगशारदाला, तेव्हा कार्यक्रम संपल्यानंतर संध्याकाळी ते 5 वाजताच्या फ्लाईटने जालन्यासाठी रवाना होणार आहेत। नक्कीच, आज उद्धव ठाकरे सुद्धा जालन्यात जाणार आहेत, अंतरावली सराटीत आंदोलनकर्त्यांची भेट घेणार आहेत, तसंच रुग्णालयात ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत अशा आंदोलकांना सुद्धा भेटणार आहेत। तूर्तास धन्यवाद कृष्णा तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास।